हे महाराजांचं साधारण 54 वर्ष आहे. शेगावचं संस्थान ज्याप्रमाणे जगात विख्यात आहे आपल्या स्वच्छतेसाठी, एका शिस्त पालनासाठी, त्याचप्रमाणे या पालखी सोहळ्यात देखील त्याचं दर्शन घडवलं जातं. या पालखीतले वारकरी, टाळकरी म्हणा, तसेच टाळ मृदुंग वाजवणारे अतिशय भारावून किंवा मायेने हे सगळं काही करत असतात. तसंच या एकीचं हे 54 वर्ष आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती असल्याप्रमाणे शेगाव संस्थानचे सगळे नियमांचे पालन इथे होत आहेत. वारकरी मृदुंग वाजवत, तसे टाळकरी टाळ वाजवत, महाराजांना जणू म्हणजे एखाद्या मुलीची जशी मिरवणूक काढली जाते माहेरी नेताना असं म्हणतं, त्याप्रमाणे नेत आहेत. अतिशय पवित्र असं वातावरण आज शेगाव नगरीत आहे. तसंच वारकऱ्यांचा पोशाख हा अतिशय सुंदर इथे, अतिशय एक मनमोहक किंवा एक शिस्तीचा असं एक प्रत्येकाचा पांढरा पोशाख इथे त्यांनी परिधान केलेला आहे. अतिशय उत्तम नियोजनाने, तसेच नियोजनपूर्वक कार्यक्रमानुसार ही आजची पालखी किंवा यावर्षीची पालखी शेगावहून पंढरपूरकडे आज प्रस्थान होत आहे.